नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, पीएम आवास योजना नवीन निर्णय आलेला आहे आणि योजनेत सर्वात मोठा बदल झालेला आहे. नेमके काय काय बदल झालेले आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला त्या योजनेत झालेले बदल आणि पात्रता कळून येतील आणि आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही ते सुद्धा कळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो ते बदल. बघा मित्रांनो, मुंबई गेल्या अनेक वर्षापासून देशात पंतप्रधान आवास योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. आतापर्यंत या योजनेचा लाखो लोकांना फायदा झालेला आहे. दरम्यान सरकारने या योजनेत नुकताच महत्वाचा बदल केलेला आहे. या बदलामुळे पंतप्रधान आवास योजनेची व्याप्ती आणखी वाढणार असून त्याचा लाखो लोकांना फायदा होणार आहे. तर मित्रांनो, पंतप्रधान आवास योजना ही देशामध्ये अनेक वर्षापासून राबवली जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर बांधण्यासाठी गव्हर्नमेंट आर्थिक सहाय्य करते. आणि मित्रांनो, या योजनेचा लाखो लोकांना फायदा पण होतो. आता सरकारने या योजनेत एक महत्वाचा बदल केलेला आहे आणि या बदलामुळे अनेक लोक आता या योजनेसाठी पात्र ठरणार आहे, लाभार्थी ठरणार आहे. तर ती पात्रता नेमकी काय आहे आणि त्यामध्ये काय बदल केलेला आहे ते बघूया पुढे आपण. तर बघा, याच्या अगोदर अनेक अर्जदार ठरायचे अपात्र. सरकारने ग्रामीण भागासाठी राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत काही बदल केले आहेत. या बदलामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यास चांगलीच मदत होणार आहे. या योजनेतील एका नियमामुळे अनेक अर्जदार अपात्र ठरवले जायचे, मात्र आता सरकारने या नियमात महत्वाचा बदल केला आहे आणि त्यामुळे आता संबंधित नियमामुळे अपात्र ठरणारे अर्जदार आता पात्र ठरवले जाणार आहे. तर मित्रांनो, याच्या अगोदर या योजनेसाठीच्या ज्या काही जाचक अटी होत्या आता त्या रद्द करण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेले आहे की ज्याच्यामुळे त्या योजनेची व्याप्ती वाढून अनेक व्यक्तींना त्याचा फायदा होणार आहे. तर अशा प्रकारची व्याप्ती वाढवलेली आपल्याला दिसून येईल. तर बघूया आपण पुढे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पात्रता पण दिलेली आहे. तर सरकारने नेमका काय बदल केलेला आहे या योजनेमध्ये तर ते बघूया आपण. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण योजनेची सुरुवात 2015 साली करण्यात आली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसे देण्यात आले. सरकारने आता या योजनेच्या नियमात बदल केलेला आहे. एखाद्या अर्जदाराचे मासिक उत्पन्न 15,000 रुपये असेल, तसेच त्याच्या घरी जर लँडलाईन फोन किंवा संबंधित अर्जदाराच्या घरी दुचाकी फ्रीज असले तरीही त्याचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे, त्या व्यक्तीला बाद ठरवले जाणार नाही. म्हणजेच आता घरी फ्रीज, दुचाकी, लँडलाईन फोन असला तरी अर्जदाराला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा अर्जदारांना अपात्र घोषित केले जाणार नाही. याआधी अर्जदाराचे मासिक उत्पन्न 10,000 रुपये असले किंवा त्याच्या घरी दुचाकी असली की त्याला अपात्र ठरवले जायचे. तर मित्रांनो, हा सगळ्यात मोठा बदल या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येईल या योजनेमध्ये, की ज्या व्यक्तीचे मंथली इन्कम हे 15,000 रुपये असायचे आणि ज्याच्या घरी लँडलाईन फोन फ्रीज दुचाकी जर असेल तर त्या लाभार्थ्याचे किंवा त्या व्यक्तीचे अर्ज हे बाद व्हायचे, रद्द व्हायचे. परंतु आता या योजनेमध्ये मोठा बदल केलेला आहे. ज्याच्या घरी दुचाकी असेल, लँडलाईन फोन असेल, फ्रीज असेल, अशाही व्यक्ती या योजनेसाठी आता पात्र ठरणार आहे. त्यामुळे हा सगळ्यात मोठा बदल झालेला आहे आणि या योजनेची व्याप्ती वाढलेली आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, आर्थिक मदत कशी दिली जाते, म्हणजे या योजनेसाठी नेमके पैसे किती दिले जातात आणि ते कसे दिले जातात ते बघूया आपण. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला एकूण 1,20,000 रुपये दिले जातात. ही रक्कम एकूण 3 टप्प्यात दिली जाते. पहिल्या टप्प्यात 70,000 रुपये दिले जातात, तर दुसऱ्या टप्प्यात 40,000 आणि तिसऱ्या टप्प्यात 10,000 रुपये दिले जातात. सरकारने या योजनेत केलेल्या बदलाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी एकूण 1,20,000 रुपयाचं अनुदान दिलं जाते आणि ही रक्कम 3 टप्प्यात दिली जाते. पहिला टप्पा 70,000 आहे, दुसरा 40,000 आहे आणि तिसरा 10,000 रुपयाचा आहे. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटने जे काही बदल यामध्ये केलेले आहेत ते बदल अतिशय चांगले आहे, महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक गरीब व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकेल, पात्र ठरू शकेल या योजनेसाठी.
त्यामुळे सरकारने केलेल्या या बदलाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजनेबद्दलची माहिती होती आणि त्याच्यामध्ये झालेले जे काही नवीन बदल आहे तर त्याचं अपडेट आपल्याला देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।